प्रश्न आहे. आज आपण भजनाला तबल्याची साथ कशी करायची त्याविषयी आपण आज माहिती पाहतोय. भजन जे आहे, खास करून महाराष्ट्रामध्ये जे भजन गायलं जातं, ते भजन जवळपास 80% भजनी ठेक्यामध्ये असतं, हे सर्वात महत्त्वाचं समजून घ्या. आणि भजन जेव्हा आपण ऐकतो त्यावेळेला भजनामध्ये ध्रुवपद असतं आणि अंतरा असे दोन भाग असतात. आता हे ध्रुवपद जे आहे, ते ध्रुवपद पुन्हा दुसऱ्या वेळेला जेव्हा येतं अंतरा झाल्यानंतर, त्यावेळेला आपण लग्गी याचा प्रयोग करायचा असतो. लग्गी म्हणजे काय मी समोर तुम्हाला व्हिडिओमध्ये बोलणार आहे. पण सर्वप्रथम भजनाचं जे ध्रुवपद असतं, ते ध्रुवपद सुरू झाल्यानंतर आपल्याला साथ संगत करायची. एक गोष्ट लक्षात ठेवा, गाणं किंवा भजन सुरू झालं म्हणजे लागलीच तबला सुरू होतो असं नाही आहे. अगोदर भजनाला सुरुवात होते आणि नंतर एखादी ओळ किंवा आपण त्याला काय म्हणून काही शब्द म्हणणं झाल्यानंतर साथ संगत करायला सुरुवात होत असते. आता आपण जेव्हा ध्रुवपदाला सुरुवात झालेली असते आणि तबल्याची साथ संगत करायची असते, त्यावेळेला लागलीच आपण भजनी ठेकासुद्धा वाजवू शकतो किंवा त्याच्या अगोदर एखादा मुकडा घेऊन भजनी ठेकायला आपण सुरुवात करू शकतो. नेमका मुकडा कसा घ्यायचा, कुठला एखादा मुकडा तुम्हाला उदाहरणार्थ जर घ्यायचं झालं तर आपण म्हणू असं पेट महत्त्वाचं हे लक्षात घ्या की भजनाची लय समजून घ्यायचं. भजन जर मध्यलयमध्ये असेल तर मध्यलयमध्ये आपल्याला भजनी ठिकाणी साथसंगत करायची. भजन जर द्रुतलयमध्ये असेल तर आपल्याला द्रुतलयमध्ये भजनाला साथसंगत करणं आवश्यक आहे. त्यासाठी भजनी ठेका आणि त्याचा सराव खूप चांगल्या पद्धतीने असणं महत्त्वाचं आहे. त्यामध्ये तुमचं हाताचं जे वजन आहे, वजनसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. नाक खूप स्पष्ट असणं आवश्यक आहे. जसं की बघा या पद्धतीने आपण जेव्हा भजनी ठेका वाजवतो त्यावेळेला ते वजन, त्याचे जे भाग आहे, खंड आहे, तर ते खंडसुद्धा आपल्या वादनामधनं दिसणं महत्त्वाचं आहे. जसं की बघा आपल्याला भजनी ठेकायचे बोल माहिती आहेत का? नाही. मग चला ठीक आहे, भजनी ठेकायचे बोल कोणते आहेत ते समजून घेऊ. भजनी ठेकायचे बोल आहेत धेन ना धेन धे ना धेन ना तेन ते ना धेन ना धेन धे ना धेन ना तेन ते ना धेन. आता या पद्धतीने आपण वाजवू, लक्ष द्या सर्वांनी. सरळ सरळ भजनी ठेका वाजून आपण ध्रुवपदाला साथसंगत करू शकतो किंवा म्हणजे तिटता तिटचा उपयोग करून सुद्धा आपण भजनी ठेकेच्या माध्यमातून ध्रुवपदाला साथसंगत करू शकतो. ज्यावेळेला पुन्हा ध्रुवपद येतं त्यावेळेला आपल्याला उठाण वाजवणं आवश्यक आहे. उठाण कशी आहे तर सोपी उठाण तुम्हाला सांगतो मी. काय म्हटलं मी? तीना ना तीना ना तीना हे वाजवायचं आणि त्यानंतर लग्गी वाजवायची. अगोदर तीना ना तीना समजून घ्या आपण. तीना ना तीना ना तीना तीना ना तीना ना तीना पुन्हा लक्षात घ्या. तीना ना तीना ना तीना लक्ष द्या. तीना ना तीना ना तीना ठीक आहे. आता तीना ना तीना वाजवल्यानंतर आपल्याला लग्गी जी आहे त्याला आपण भजनी मंडळामध्ये दौड म्हणतो. ती दौड आपल्याला वाजवायची. एक साधी सोपी दौड मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी. धा धिन ना ना धा तीन ना ना धा धिन ना ना धा तीन ना ना. भजनाची लय लक्षात घेऊन त्या पद्धतीने ही लगी वाजवणं आवश्यक आहे. अगोदर आपण उठाण वाजवू आणि नंतर तिला लगी लागलीच जोडून आपण वाजवू. ओके. आणि पुन्हा मूळ ठेक्यावरती आपण आलो. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की ज्यावेळेला अंतरा आपण सुरू असतो त्यावेळेला अंतराला आपण भजनी ठेकेची साथसंगत करायची. पण जेव्हा ध्रुवपदावरती पुन्हा आपण येतो
त्यावेळेला मात्र आपल्याला फिनाला फिनाला फिना या ओठांचा उपयोग करायचा, लग्गी वाजवायची म्हणजे दौड वाजवायची, पुन्हा तुम्हाला तोड म्हणून तिनाना तिनाना तिनाचा तुम्ही यूज करायचा, उपयोग करायचा आणि पुन्हा भजनी टीका वाजवायचा. ठीक आहे, आता हे जे तोड आहेत, ह्या ज्या तोड आहेत या तोडमध्ये तिनाना तिना मी तुम्हाला सांगितलं, याशिवाय दुसरे सुद्धा तोड तुम्हाला सांगता येईल. ते लक्ष द्या, याचाही तुम्ही यूज करू शकता. याशिवाय तिरकिटता तिरकिटताचा सुद्धा उपयोग तुम्हाला करता येईल. भजनाला सात संगत कशी करायची ते आपण बघितलं. याशिवाय नवीन नवीन लग्या, चुकडे मुकडे आणि छानदार अशा प्रकारचं त्याला सात संगत करताना भरणा कशा पद्धतीने करायचा ते सुद्धा पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. पण आमचा व्हिडिओ तुम्हाला सबस्क्राईब करायचा आहे, लाईक करायचं चॅनल आणि त्याला कॉमेंट्स करायला विसरायचं नाही. रामकृष्ण हरी.